अमरावती मधून अमरावती जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लसचा शिरकाव झालाय. अमरावतीमध्ये डेल्टा प्लसचे 6 रुग्ण आढळून आले तर 3 रुग्ण महानगरपालिका क्षेत्रातील आहेत आणि 3 रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्याची माहिती समोर येते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी ही माहिती दिली तर कोरोनानंतर डेल्टाचा शिरकाव झाल्यानं जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यामध्ये फ्लू सदृश आजारांसंबंधी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले. अमरावती जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लसचा शिरकाव झालाय. अमरावतीमध्ये डेल्टा प्लसचे 6 रुग्ण आढळून आले. या 6 रुग्णांपैकी 3 रुग्ण हे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत तर 3 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. छगन, अमरावती जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लसचा शिरकाव झालाय, आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाहीये, त्यामुळे अमरावतीकरांची चिंता आणखीन वाढली आहे. निश्चितच, ज्याप्रमाणे आपण पाहिलं आहे की कोरोनाची दुसरी लाट ज्याप्रमाणे कमी होत आहे, तरी देखील मात्र जे स्वॅब घेण्यात आलेले होते, जे स्वॅब एक महिन्या अगोदर घेण्यात आलेले होते, त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 6 रुग्ण जे आहेत ते डेल्टा प्लसचे आढळलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अमरावतीत एक खळबळ उडालेली आहे. नागरिकांनी सतर्क राहूनच बाहेरचे कामं जसं मास्क लावणे, सॅनिटायझर करणे आणि वेळोवेळी हात धुणे या गोष्टी पाळणं खरं तर आता गरजेचं झालेलं आहे. छगन, या प्रकरणी आता अमरावती जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे, महानगरपालिकेकडून कशा प्रकारची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय? सध्या जे आहे कोरोना डेल्टा प्लसचे जे 6 रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात असो किंवा ग्रामीण भागात असो सतर्कता घेण्यात आलेली आहे. विनाकारण घराबाहेर फिरू नये, कामानिमित्तच घराबाहेर पळावे, त्याचप्रमाणे गावांमध्ये जी दुर्गंधी पसरलेली असेल त्या ठिकाणी देखील फवारणी करणे या पद्धतीच्या उपाययोजना ज्या आहेत त्या आता अमरावतीमध्ये राबवायला सुरुवात झालेली आहे. छगन, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. अमरावती जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लसचा शिरकाव झालाय, डेल्टा प्लसचे 6 रुग्ण आढळून आले, त्यामुळे अमरावतीकरांच्या चिंतेमध्ये आणखीन वाढ झाली आहे.